कल्याण लोकसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज दौरा होता नेमका या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या टीका ज्या आहेत त्या महाविकास आघाडीवरती महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीवरती करण्यात आलेल्या आहेत शिवसेना असेल किंवा भाजप असेल दोघांनाही या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहेत आणि नेमकं त्यांच्या टीकेवरती उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड सर काई सांगाल आज चा जो उद्धव ठाकरे यांचा कल्याण लोकसभेचा दौरा होता याकडे आपण कस मी मागे सांगितलं होतं कुठल्याही शहरामध्ये नेते त्या शहरच्या ने कधी कधी अडचणी असतात येतात आणि ते अधिकाऱ्यांना वगैरे सूचना देतात मग त्यांचा दवगा होता त्यांच्या पक्षाचा दवगा होता त्याच्या मग त्याच्यामध्ये काही रस नाही पण त्यांच्या दौग्यामध्ये त्यांनी विकासाच्याबद्दल काही टीका केली असं तर आनंदाची गोष्ट आहे एकंदरीत अंबरनाथमध्ये ज्या पद्धतीचं नाला आहे त्या नाल्यामध्ये पाहणी करतात त्यांनी मोदींनी ही जादूचा झाडू त्यांच्याकडे आहे ती झाडू या ठिकाणी फिरवावी अशा प्रकारची टीका केली याला तुम्ही कसं मोदी साहेब देशभरामध्ये प्रत्येक आमदार खासदार तितके लोकप्रतिनिधी यांना जागृत करण्यासाठी ते झाडू घेतात आणि मोदी साहेब झाडू घेतात म्हणून आम्हीसुद्धा झाडू घेतो आणि आम्हीसुद्धा रस्त्यावरती उतरतो आपण जर बघितलं असेल तर मगंगड रस्त्यावरती आत्ताच आठ दिवसाच्या आधी खासदार श्रीकांतजी साहेब रवींद्र साहेब आणि मी स्वतः होतो आमचे लोकप्रतिनिधी इतर होते आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वच्छता अभियान राबवले गे गेत आम्ही स्वच्छताचं काम करत आहोत कल्याण लोकसभा आहे आणि या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्रीचे सुपुत्र या ठिकाणी आहेत आणि यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारची दौरे आहेत आणि त्यांनी सभा पण घेणार असल्याचं आवाहन केलेलं आहे काय वाटतं की येत्या लोकसभे निवडणुकीमध्ये काय चित्र असणार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आहे भारतीय जनता पक्षाच्या सोबत जे पण युतीमध्ये असते जो उमेदवार भेटतात तो उमेदवार आमचा भारतीय जनता पक्षाचा निवडून येणार एकंदरीत म्हणजे युतीमध्येच आपण श्रीकांत शिंदे यांचे आणि आपले काही गेल्या काही दिवसापासून आपला अंतर्गत वाद जो आहे तो दिसून येत होता नेमकं आपल्या मनामध्ये जे थोडाफार राग होता की नेहमीच आपण बोलण्यावरती समोर आणत होतो आज काय वाटतं की या लोकसभेमध्ये या ठिकाणाहून ते लढतील किंवा त्यांना आपला भाजपचा वेगळा उमेदवार असेल हे पक्ष श्रेष्ठ ठग ठगवते की उमेदवार भाजपचा असेल की, की डॉक्टर श्रीकांत शिंदे असते पण आमचा पक्ष ज्यागा तिकीट देईन आमचा पक्ष ज्यागा मान्यता देईन त्याचं आम्ही काम करू आणि तोच उमेदवार निवडून येईन इतर कोणीही किती ताकद राहावी तरी त्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा उमेदवार कोणी निवडून येणार नाही गेल्या काही दिवसापूर्वी ठाण्यामधनं श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी द्यावी अशी चर्चा होती आणि भाजपचा कुठला तरी मोठा नेता या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात यावी दे अशी लोकसभेला चर्चा होती तर काय सांगाल की नेमकं आता श्रीकांत शिंदेंनी ठाण्यामधून ठाण्यामधनं लढलं तर या ठिकाणी कोणाची तयारी असा डॉक्टर श्रीकांत शिंदे कुठे उभे राहतील तिथून निवडून येते तिकीट ह्या मतदारसंघातून कोणाला द्यायचं त्याच्याबद्दल आमचे ज्येष्ठ नेते ठरवतील आणि त्या टायमाला जो नेता जो उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू आणि शंभर टक्केच तो उमेदवार निवडून येणार काय वाटतं शंभर टक्के भाजपचाच उमेदवार या ठिकाणी असेल या लोकसभेमध्ये नक्कीच शंभर टक्के भाजपचाच नाही ज्याही म्हणजे तुम्ही बोलण्यामध्ये अडकवताय मग आपण कसं आहे भाजप पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईन ज्याच्यासोबत युती असेल त्या युतीच्या उमेदवाराला तिकीट भेटू तर आम्ही त्यांचं काम करणार आणि तोच उमेदवार निवडून येणार आहे मात्र आता उद्धव ठाकरे यांची या लोकसभेमध्ये आज पाणी दोरा होता आणि ज्या प्रकारे शाखा शाखे शाखेमध्ये ते फिरतात आणि सभाही घेणार आहेत तर येत्या लोकसभेमध्ये काय वाटतं भाजपवरती मात देऊ शकतील का खरं तर आपण जर बघितलं असेल तर नेहमीच ह्या ठिकाणी भाजपाचा हा भागिळ होता कागांतगाने मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये या ठिकाणी थोडं भाजपाची फिचे हाट होत गेली पण नंतर देवेंद्र फडणवीस साहेब ज्या टायमाला मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी महाराष्ट्राभर जी कार्यकर्त्यांना ताकद दिली आता नंतर आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत बावनकुळे प्रत्येक महाराष्ट्रामधल्या कार्यकर्त्याच्या सोबत संवाद साधतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या ज्या समस्या आहेत समजून घेतात त्यामुळे ह्या ठिकाणी आमचा पुन्हा जो भागेके आहे तो पुन्हा मजबूत झालेला आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने काम करतो आहे मोदी साहेबांच्या ज्या ज्या योजना आहेत लोकांपर्यंत पोचतात जे देशासाठी मोदी साहेबांनी काम केले काय हे सर्व लोकांना माहिती आहे त्याच्यामुळं हा ज्या ठिकाणी इथे उमेदवार असणार आहे तो शंभर टक्के निवडूनच येणार आहे आमचाच उमेदवार निवडून येणार आहे आणि लोकांनाही माहिती पडग आहे का पंतप्रधान कसा असावा आणि कोण असावा यांच्याकडे अजून उमेदवार नाही पंतप्रधानाचा त्याच्यामुळे हे लोक काय पुढे जाऊ शकत नाही ह्या गोष्टीमध्ये एकंदरीत आपण इच्छुक आहात का आणि कल्याण लोकसभेमध्ये आपल्याला उमेदवारी दिली तर आपण लढू इच्छुक आहात का, का। खरं तर मी माग मागचे तिसरी टाईम आहे इथे आणि या तिसऱ्या टायमामध्ये मी म्हणजे एखादा विद्यार्थी शिकत शिकत पुढे जात तस असतो तसं मी आमदार नंतर शिकत शिकत पुढे गेलेलो आहे आणि त्यामुळे मला काय खासदारकीची इच्छा नाही आहे किंवा खासदार बनण्याची इच्छा नाही कारण की मी आज आमदार असताना ज्या पण गोष्टी शिकलो आहे त्या माझ्या पुढच्या अजून एक दोन टर्ममध्ये मा माझ्या कल्याणपूर्वच्या विकासासाठी माझ्या उपयोगी पडणार आहेत त्याच्यामुळं मी खासदार बनलो तर पुन्हा म्हणजे हा मतदारसंघ पाठीमागे जाईन आणि पुन्हा मागा खासदारकीचा अभ्यास का बघा की त्याच्यामुळं माझी काय खासदारकीची इच्छा नाही आहे आणि त्याच्यामुळे मी त्या का खासदारकीच्या गॅसमध्ये नाही आहे एक शेवटचा प्रश्न गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं तर कल्याण लोकसभेमधले दोन्ही तिन्ही आमदार असतील की जेणेकरून आपण मनसेचे आमदार राजू पाटील त्याचबरोबर रवींद्र चव्हाण त्याचबरोबर आपणही तिघां तिघांच्या मतदारसंघांमध्ये एकंदरीत शिवसेना श मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल आपली नाराजगी आपण व्यक्त करत होतो त्याचं मूळ कारण काय आणि याचा प्रभाव येणाऱ्या लोकसभेत पडणार नाही याची याबद्दल आपण मित्रपक्ष एकत्र आला का नक्कीच नाराजगी आहे आमदारांमध्ये कारण की आमचा जो अधिकार असतो म्हणजे राज्य शासनाचा जो निधी येतो त्या राज्य शासनाच्या निधीमध्ये प्रत्येक ठिकाणी कुठलंही उद्घाटन झालं किंवा कुठलंही काम असेल त्या ठिकाणी जो स्थानिक लोकप्रतिनिधी असतो आमदार असतो त्याचं त्या, त्या, त्या बोर्डवरती नाव येणं आलेलं पाहिजे पण आपण जर या ठिकाणी एकंदरीत बघितलं तर तीस चोपनच्या पंधरा चोप पंधरा पंचवीस तीस पा तीस चोपन्न ह्या ज्या ग्रामीण भागात काही योजना आहे त्याच्यानंतर राज्य शासनाचा विशेष निधी जो महानगरपालिके त्या ठिकाणी सरकारी अधिकारी उद्घाटन न करता फक्त शिंदे गटाचेच लोकप्रतिनिधी जातात उद्घाटन करतात आणि त्याच्यामध्ये तिथं पोटंकावी नसतो आणि राज्य शासनाचा जी आर आहे केंद्र शासनाचा जी आर आहे आणि हे सर्व जी आर असतानासुद्धा तिथल्या स्थानिक नेत्यांना जर डावरून त्यांनी जर उद्घाटन केलं तर हे चुकीचं आहे उद्घाटन जरी त्यांनी केलं तरीसुद्धा तिथल्या स्थानिक आमदारांचा ति त्याच्यामध्ये वाटा असतो स्थानिक आमदारांनी तिथं पत्रव्यवहार केलेला असतो आणि त्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा केल्याच्या नंतरसुद्धा त्या कामांमध्ये ज्या टायमाला आमचं नाव येत नाही त्या टायमाला आम्हाला नागाजगी वाटते आणि ती नागाजगी हमेशा ते सुधारणा होत नाही तिथे पण नागाजगी राहणारच आहे एकंदरीत कुठंतरी पाहिलं गेलं तर आज उद्धव ठाकरे यांचा कल्याण लोकसभेचा दौरा जो आहे तो मूळमध्ये आपली ताकद किती आहे हे पाहण्यासाठी होता मात्र येणाऱ्या लोकसभेमध्ये या ठिकाणी एक भक्कम असा उमेदवार या ठिकाणी देण्याचा प्रयत्न ठाकरेगडाकडनं केले जात आहेत मात्र अंतर्गत वाद असल्यामुळे कुठंतरी भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांना याचा फटका पडणार असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरा पर्सन गणेश राहाटेसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं